नमस्कार, मी अनिल जाधव, अग्रवॉनच्या मार्केट कट्टामध्ये आपलं स्वागत. केंद्र सरकारने आता वायदेबंदी करून जवळपास 1 वर्षाचा कालावधी लोटलेला आहे. वायदेबंदी करताना 2022 मध्ये वायदेबंदी करताना केंद्र सरकारनं सोयाबीन आणि इतर शेतीमालाचे वाढते भाव हे कारण दिलं होतं, परंतु आता गेल्या वर्षीच्या तुलनेत काही शेतीमालांचे भाव कमी झालेले आहेत, काही शेतीमालाचे भाव टिकून आहेत. याचाच अर्थ असा येथून स्पष्ट होतो, जाणकारी असं सांगतात की वायद्यांचा आणि भाववाढीचा काही संबंध नाहीये, तरी केंद्र सरकारनं वायदेबंदीची मुदत वाढवली. याचा फटका मात्र शेतकऱ्यांना काही प्रमाणात बसताना दिसतोय, कारण शेतकऱ्यांना एक दराची माहिती मिळत नाही किंवा वायदेबंदीचा जो सॉरी वायद्यांचा जो आधार बाजाराला मिळायला पाहिजे होता तो मिळताना दिसत नाहीये. मग नेमकं केंद्राने ही वायदेबंदी का केली, तसंच ही वायदेबंदी तातडीनं सुरू करावी या मागणीसाठी स्वतंत्र भारत पार्टीच्या वतीनं शेतकरी नेते अनिल घनवट यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सेबीच्या कार्यालयासमोर मुंबईत मोर्चा होणार आहे. मग या विषयावरती आपण आता चर्चा करणार आहोत. तसंच वायदे हे शेतकऱ्यांसाठी कितपत फायद्याचे आहेत, कितपत तोट्याचे आहेत, तसंच वायदे का गरजेचे आहेत त्यावर आपण आज चर्चा करणार आहोत. आज आपल्यासोबत चर्चेत सहभागी झालेले आहेत शेतकरी नेते अनिल घनवट सर, तसंच शेती अभ्यासाचे सॉरी शेती प्रश्नाचे अभ्यासक ऍडव्होकेट योगेश पांडे सर. आपल्या दोघांचंही मी ऍग्रोन मध्ये स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार घनवट सर, साहजिकच पहिला प्रश्न म्हणजे आपल्याकडेच आहे की आपण जे आंदोलन पुकारलं नेमकं आंदोलनाचा उद्देश काय आहे? आंदोलनाचा उद्देश असा आहे की शेती माल व्यापारामध्ये सरकारचा जो हस्तक्षेप आहे पाहिजे. यावेळेला त्यांनी सेबीला पुढे करून शेतीमालाचे वायदे शेतीमाला वायदे बाजार हा शेतकऱ्यांना पुढे 4-5 महिने काय दर असणार आहेत याची एक दिशा दाखवणारा एक प्लॅटफॉर्म आहे. आणि जर तेच कळालं नाही शेतकऱ्यांनाच नाही तर या मालामध्ये व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांनाही जर ते कळालं नाही तर ते कमीत कमी दराने खरेदी करण्याची त्याची प्रवृत्ती राहणं साहजिकच आहे. आणि याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसतो. म्हणून आम्ही हे आंदोलन घेतलं की सेबीने हा जो निर्णय घेतलेला आहे हा तातडीने मागे घ्यावा. 1 वर्ष सहन केलं, या वर्षी तशी काही परिस्थिती नाहीये, तरी सुद्धा तुम्ही ही बंदी कशासाठी टाकली? आणि सेबीने जी ऑर्डर काढली आहे त्याच्यामध्ये फक्त बंदी जाहीर केली, त्यांनी बंदी केली ती का केली हे काही सांगितलं नाही. कुठलीही ऑर्डर ही स्पीकिंग ऑर्डर असली पाहिजे. एक ज्या वेळेला तुम्ही पाऊल उचलता तर हे पाऊल तुम्ही का उचललं याचं कारण देणं गरजेचं असतं. तसं या ऑर्डर मध्ये सेबीने कुठलंही कारण दिलेलं नाही, फक्त याला आमचा विरोध आहे. तुम्ही शेतीमालाच्या व्यापारामध्ये अशा पद्धतीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांचा मोठा तोटा करत आहात आणि इथून पुढे तरी हे होऊ नये याच्यासाठी आम्ही हे आंदोलन पुकारलेलं आहे. अगदी बरोबर सर. आपण आता आंदोलन का पुकारलं याचे एक माहिती सांगितली. आपण वायदे बाजारासंदर्भात म्हणजे हे जे की आपण पत्रव्यवहार सुद्धा केला होता एनसीटेक्स असेल एमसीएक्स असेल किंवा सरकारकडे, तर नेमकं आपल्याला त्यांच्याकडून काय प्रतिसाद मिळाला का या संदर्भात? काही उत्तर मिळाले का त्यांच्याकडून आपल्याला? अजिबात नाही. तसं तर एमसीचा तर काही संबंध नाही, ते सुद्धा याचे शिकार आहेत. शेतकऱ्यांप्रमाणेच या ज्या कंपन्या आहेत ज्या प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतात त्यांना जर एक एक कमोडिटी अशी कमी होत गेली तर ते धंदा काय करणार? आज डायरेक्ट धान्यामध्ये डील करत, मेटल्स नाही त्याच्यामध्ये, धान्यामध्ये डील करत, यांच्या जवळजवळ 70-80% कमोडिटीज आज बाद केलेल्या आहेत. त्यांनी तिथं बसून काय धंदा करावा? त्याच्यामुळे ते सुद्धा शेतकऱ्यांसारखेच शिकार झालेले आहेत. आणि एनसीडीएक्स आज प्रचंड तोट्यामध्ये, पुढे ती चालू ठेवायची का बंद करायची असाही कदाचित ते विचार करत असतील. एमसीएक्स मध्ये क्रूड पाम ऑइल किंवा कॉटन बेल्स याचा सुद्धा तिथं संबंध येतो. जानेवारीमध्ये कॉटन बेल्सचे ट्रेड सुरू नाहीत, त्याच्यामुळे संभ्रमावस्था आहे. अजून त्याची मीटिंग झालेली नाहीये चालू करायचं का बंद करायचं, फेब्रुवारीमध्ये वायदे होणार का नाही. तर अशी संभ्रमावस्था असेल आणि हे दर सोडीचं धोरण असेल तर कुणीही व्यवस्थित व्यापार करू शकणार नाही, दिशा ठरवू शकणार नाही. म्हणून आम्हाला आणि सेबीला पत्र पाठवून 1 महिना होऊन गेला, आजपर्यंत त्यांच्याकडनं त्याचं उत्तर नाही, काय फोन नाही, कुठं चर्चेला बोलवलं नाही, काहीच नाही. म्हणजे अतिशय मग्रूर म्हणावं लागेल यंत्रणा आहे. आणि याचा निषेध करतो मी. ही अशी प्रवृत्ती तुम्हाला अजिबातच फिकीर नाही कोणाचीच. असे जर भूमिका असेल तर मग आंदोलनाशिवाय पर्याय नसतो. अगदी बरोबर.
पांडे सर आता घनवट सर आणि त्यांच्या संघटनेने आंदोलन पुकारलं वायदे बाजारांसाठी, शेतकऱ्यांची सुद्धा अशी मागणी आहे, म्हणजे जसे वायदे बंद झाले मागच्या वर्षीपासून बरेच शेतकरी मागणी करतात की वायदे बाजार चालू करा. तर वायदे बाजार हा शेतकऱ्यांसाठी कितपत महत्वाचा आहे आणि वायदे बाजाराचा शेतकऱ्यांना कितपत आधार मिळतो आणि केंद्र सरकारने जो वायदेबंदीचा निर्णय घेतला तो योग्य आहे का, आपलं मत काय याच्यावर? मुळात सर्वात प्रथम हा डेटा कोणी बघितला आहे का की वायदे बाजारामध्ये मागच्या 15 वर्षात किती शेतकऱ्यांनी व्यापार केला आहे? मी स्वतः वायदे बाजारामध्ये ट्रेडिंग केलं आहे. मला वाटतं घनवट सरांनी अजून वायदे बाजारामध्ये एकही ट्रेडिंग केलं नसावं असं माझा अंदाज आहे. त्याच्यावरती खुलासा करतील. वायदे बाजार हा नेमका कुणासाठी आहे याचा जो आपण कुठलाही आपण मार्केट बघतो किंवा कुठलेही नवीन संरचना किंवा नवीन काही येतं ते सांगताना खूप कोंडच सांगितलं जातं. आणि सगळ्यात सोपं आणि सगळ्यात भाऊक असतं की शेतकऱ्यांच्या भल्यासाठी, ज्या वेळेस आपण असं म्हणतो की शेतकऱ्यांच्या भल्यासाठी, काय आपल्याला असं वाटतं किंवा सरकार किती मुळामध्ये वायदे बाजार हे दरोडेखोरांच्या साठी एक अड्डा आहे आणि हे मी वारंवार सिद्ध करून दाखवलंय. उदाहरण देतो तुम्हाला मी, साखरेचं 1998-2000 पासून साखरेचा वायदा बाजार सुरू होता. 10 वर्ष, 10 वर्षामध्ये कमीत कमी 50,000 कोटी रुपयाला इंडस्ट्रीला लुटलं गेलं हे पुरावणीशी. आणि आम्ही इतकं भांडलो तेव्हा कुठं हा वायदा बाजारातून साखरेला काढावं लागलं. हे काय करायचे, जेव्हा क्रशिंग सुरू झालं की बरोबर साखरेचा रेट पाडायचे, कारखान्याकडनं साखर गोळा करायची आणि जेव्हा हंगाम संपला की वायदे बाजारामार्फत साखरेचा रेट असा काही वाढवायचा, त्यावेळी साखरे कारखाना आणि घेणारे कोण, हे ठराविक गुटभर लोक, ह्या कंपन्या, यांचे आम्ही इतके लागेबंदे, बोगस तावन अकाउंट आणि त्याच्यामध्ये एक रिंगिंग चालतं. म्हणजे आम्ही ते सिद्ध केलं, एकाच आयपी ऍड्रेसवरनं 50-50 अकाउंटनी ट्रेडिंग करतात. कृत्रिमरित्या दर खालीवर करायचा आणि येण्यात काढायचं, ह्यामध्ये खूप लागेबांधे होते. आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, अनुभव घेऊन सांगतो की वायदे बाजार हे लुटारूंची टोळी आहे. आता जे घनवट सर म्हटलंय की इन्सिडेक्स बंद पडेल, इन्सिडेक्सची आपण काळजी करायलाच नको, यामध्ये हे बनवलं त्यासाठी, हे लोकांना लुटायसाठी, माझं स्पष्ट मत आहे. आणि मी अगदी आज सुद्धा पुराणीशी सिद्ध करतो तुम्हाला, सामान्य माणसाला, शेतकऱ्याला हे याचा कधीही काही उपयोग झाला नाही आणि हे होऊ देणारही नाही उपयोग याचा, तुम्हाला याचा कधीच उपयोग होऊ देणार नाही. हे बरोबर दर मॅन्युप्युलेशन, म्हणजे तुम्हाला दाखवणार एक चित्र आणि करणार एक चित्र. म्हणजे ज्या वेळेस हंगाम जवळ आला की ऑटोमॅटिकली यांचे रेट खाली चालू होतील, यांना जर वाटलं. आणि यांचं जे प्लॅनिंग असतं हे 2-2, 3-3 वर्षाचं प्लॅनिंग असतं, त्यामध्ये खूप इंटरनॅशनल, हे आपण त्यांच्या म्हणजे 1% पण नाहीये, यांचं धोरण 2-2 वर्षाचं असतं. समजा परदेशांमध्ये कुठं जर चना यांनी खूप जास्त क्रॉप केलं ना, चना असेल किंवा डाळी असेल काही पण, तर ते बरोबर प्लॅनिंगनी इंडियामध्ये दर वाढवतील आणि तिकडचा सगळा माल इकडे डंप करतील. यामध्ये खूप कॉर्पोरेट इन्वॉल्व्ह आहे, राजकारणी आहेत, राजकारण्याचे लागेबांधे आहेत आणि पॉलिसी मेकरचे जे आहेत ना, धोरण करते, हे सगळे एकमेकांना सामील आहे. याचा शेतकऱ्यांना वायदे बाजार उद्देश फार चांगला आहे, जे आता साहेब म्हणताय की बाबा लोकांना कळायला पाहिजे, पण त्याचा लोकांना उपयोग आजपर्यंत कधी झालेला नाही. एकही शेतकरी कधी सामान्य, मी बोलतोय शेतकऱ्याबद्दल बोलतोय, मी शेतकऱ्याचं अकाउंट दाखवा तुम्ही मला, कुठला शेतकरी एनसीडीएक्सचं ट्रेडिंग करायला गेला, एमसीएक्सचं ट्रेडिंग करायला गेला, शेतकरीला माहिती नाही आणि त्याला मेहरबानी करून तिकडं ते शेतकरी बर्बाद होऊन जाईल ते वायदे नाते लागला तर, हा जुगाराचा अड्डा आहे. आपण आपण घनवट सरांकडूनच प्रश्नाचं उत्तर घेऊया. सर आपण जेव्हा वायदे बाजार, आता वायदे बाजार तसं पाहिला तर मागच्या वर्षी किंवा 2-3 वर्षांमध्ये एनसीडेक्सने काही स्कीम शेतकऱ्यांसाठी आणल्या होत्या आणि पांडे सरांचं म्हणणं आहे त्यांनी त्यांच्या अनुभवातून एकत्रन करतायत, तर नेमकं आपण पांडे सरांच्या मताशी कितपत सहमत आहात? अजिबात सहमत नाही. आणि पांडे सर सुद्धा त्यांच्या स्वतःच्या मताशी सहमत नाहीत, कारण ते शेवटी म्हटले की हे चांगलं आहे, वायदे बाजार चांगला आहे, परंतु त्याच्यामध्ये काही लोक याच्यामध्ये घोटाळा करतात. नाही, सीबीचं काय काम आहे? सीबी कशासाठी आहे? या अशा घोटाळेखोरांना पकडण्यासाठी सीबी आहे. ते काम सीबी करत नाही आणि याच्यावरती बंदी घालत हे चुकीचं आहे ना. तुम्हाला जर तुम्ही सीबीसी संबंधित नाही, तुमच्याकडे रेग्युलेशनचे काही अधिकार नाहीत, तरी सुद्धा तुम्ही हे शोधू शकता की एका आयपी ऍड्रेसवरनं किती ट्रेड झाला, हे सीबी शोधू शकत नाही का? मग काही चोरांची याच्यामुळे एक चांगली व्यवस्था आपण का खराब करत आहोत? बरं, ही फक्त भारतातच एका जगभर चालू आहे. चीनचं उदाहरण आहे. आता चीनमध्ये त्यांनी एकदम सगळे शेतीमाल याच्या वायदे बाजारामध्ये आणले आणि याचा परिणाम असं झाला की तिथं सगळं स्टेबिलाइज झालं. बाकी सगळ्या याच्यामध्ये ट्रेड चालतो, सोन्यामध्ये चालतो, लोखंडमध्ये चालतो, कॉपरमध्ये चालतं, अल्युमिनियम चालतं, तिथं सगळे तिथे ससुडी सटोडी असतातच ना, तिथं कोणी बंदी घालत नाही. ट्रेडिंग करणारे आहेत. आता आमचे माझे
रवी देवांग, शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष रवी देवांग ते वारले आता 2017 साली, पण ते स्वतः शेती याच्यामध्ये ट्रेडिंग करत होते. आता आम्ही फिरते असतो, आम्हाला वेळ नाही ते करायला, त्याला अभ्यासही करावा लागतो. ट्रेड करायचा म्हणजे तुम्हाला रात्रंदिवस लॅपटॉप पुढे बसून त्याचा अभ्यास करावा, तेवढा वेळ मला नाहीये म्हणून मी करत नाहीये. परंतु अनेक शेतकरी आहेत याच्यामध्ये ट्रेडिंग करणारे, अकोला तालुक्यातले आमचे, अकोला जिल्ह्यातले अनेक शेतकरी ट्रेडिंग करतात. पण केवळ काही चोरांमुळे तुम्ही एक चांगली व्यवस्था बरबाद करू नका. ठीक आहे, मला मान्य आहे याच्यामध्ये स्पेक्युलेटर्सला दोष दिला जातो, परंतु स्पेक्युलेटर्स शिवाय हे चालत नाही. तुम्हाला कंट्रोल करायचं ते मॅन्युप्युलेटर्सला, जे हे मॅन्युप्युलेट करतात एका आयपी ऍड्रेसवरून अनेक त्याच्यावर डिपॉझिट करतात किंवा एंट्री मारतात, तर याच्यासाठी सेबीची स्थापना केलेली आहे ना. सेबीने ते काम करावं, ते सिक्युरिटीज आणि रेग्युलेशन्स हे काम त्यांचं आहे, ते करायचं सोडून तुम्ही अशा प्रकारे बंद घालून, बरं याच्यामध्ये शेतकऱ्यांचा तोटा नाही असं कसं म्हणू शकता? जो कोणी ट्रेडर आहे त्याच्यामध्ये त्याला पुढे 4 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर काय दर आहेत हे कळालं तर तो आजची खरेदी करेल ना. उद्या सोयाबीन 7,500 रुपये होणार आहे तर तो मग 7,000 खरेदी करायचे ऑप्शन्स टाकेल त्याच्यामध्ये. तसं जर झालं नाही तर तो आज 4,000-4,500 खरेदी करणार आहे, आणि याचा डायरेक्ट फटका शेतकऱ्याला बसतो. म्हणून आमचं ही मागणी आहे की हा ट्रेड चालू राहायला पाहिजे, सुरळीत चालू राहायला पाहिजे, याच्यामध्ये कुठलाही प्रकारचा हस्तक्षेप असू नये. आणि जे मॅन्युप्युलेटर्स आहे त्यांना कंट्रोल करण्याचं, रेग्युलेट करण्याचं काम हे सेबीने करावं, याच्यापेक्षा जास्त त्यांनी याच्यामध्ये दखल देऊ नये. अगदी बरोबर पांडे सर. घनवट सरांनी जे मुद्दे ते मांडलेले आहेत की शेतकरी उत्पादक कंपन्या विशेषतः वायद्यांमध्ये व्यवहार करतायत, तसं जर पाहिलं तर वायदे बाजार हा हेजिंगचा प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे आपण भारतातच नाही, जर आपण जागतिक कुठल्याही वायदे बाजाराचा जर इतिहास पाहिला तर फक्त हेजिंगसाठी, म्हणजे मेन उद्देश हा हेजिंगचा असतो. आपल्या भविष्यातील जे काही जोखीम व्यवस्थापन आहे किंवा मग आपला जो काही तोटा होणार आहे त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी हेजिंगचा वापर केला जातो. तर मग आपण, म्हणजे तुम्ही मागणी करता की नाही आपण शेतकऱ्यांच्या मध्ये येऊ नये, परंतु जसं घनवट सरांनी सांगितलं चीन सारखे देश असेल, अमेरिका आहे, ब्राझील आहे, सगळे आपण शेतीप्रधान देश आहे, मग आपण शेतकऱ्यांना ही जी काही सुविधा आहे आधुनिक बाजाराची याच्यापासून कुठपर्यंत वंचित ठेवणार आहे? म्हणजे ठीक आहे आपण त्या बाजारामध्ये मागण्या करू शकतो की सुधारणा व्हायला पाहिजे, रेग्युलेशन स्ट्रिक्ट असायला पाहिजे, पण हे मागणी जी आहे किंवा मग आता एनसीडीएस किंवा सरकारची आहे, तर ते सरकारचं जे काही धोरण आहे आत्ताचं, तर हे कितपत योग्य आहे आणि याच्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसत नाही का? हे बघा, तुम्ही एक गोष्ट विसरू राहिले की जो शेतीमाल असतो ना तो नाशवंत असतो, आणि शेतकऱ्याची जी क्रय शक्ती आहे म्हणजे स्टँडिंग कॅपॅसिटी ती खूप कमी असते. त्यामुळं जसं एकदा त्याचं उत्पादन तयार झालं तर त्याला बाजारात माल विकायला यावंच लागतं, आणि तो फार काळ थांबू शकत नाही. महिना, 2 महिने ज्याच्यात शक्ती असेल, क्षमता असेल, ते 6 महिने, पण तो थांबू शकत नाही जास्त वेळ. मी आधीच सांगितलं की सर्वसामान्य सामान्य शेतकऱ्याला ह्याकडे ढकला येऊ नका. ठीक आहे, वायदा बाजार तुम्हाला चालवायचा चालवा करा, पण शेतकऱ्यांसाठी आहे हे तुम्ही डोक्यातून काढून टाका. सामान्य शेतकऱ्याला ह्याचा कुठल्याही प्रकारचा फायदा होणार नाही, झालेलाही नाही. प्राइस डिस्कवरी जसं सर म्हणतात, मी स्टार्टिंग सुरुवातीलाच म्हटलं की कुठली गोष्ट, अहो तुम्हाला एक उदाहरण देतो, आता चर्चा चाललीच आहे. 1966 साली कायदा केला, ऊसाचे रक्कम जर उशिरा दिलं तर त्यावरती 14% व्याज द्यावं लागलं. इतकं चांगलं आहे कायदा, झाले की त्याची अंमलबजावणी होत नाही. आपण लागल तेवढं बोललो, इथं तसंच आहे. सीबी आणा, हे आणा, ते आणा, काही होणार नाही. तुम्हाला आता चर्चा चालली असेल तर तुम्हाला सांगतो, आम्ही स्वतः, मी राजू शेट्टी सोबत साक्षात अर्थमंत्री राजू जेटलीजीकडे जाऊन बसलो होतो आम्ही. साखरेचे वायदा बाजारमध्ये एवढा मोठा घोटाळा, सगळे पुरावे, सगळे रेकॉर्ड आहे. आज यांच्या, आज सुद्धा यांनी हिंमत करावं, सगळे रेकॉर्ड काढावं. त्यांनी सांगितलं स्वतः की आम्ही काही करू शकत नाही ह्यामध्ये, कारण आपल्या देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावरती सगळ्या गोष्टी, जसं आपल्याला इंटरनॅशनल अक्लेम व्हावं लागतं त्याप्रमाणे आपल्याला, त्यामुळे आम्हालाही कळतं. आणि एक मोठ्या नेत्याने काय सांगितलं, त्याचं नाव आता मी, त्यांनी की तुम्हाला नाही पटत जाऊ नका तिकडं. म्हणजे सगळ्यांचे जसं हे म्हणतात ना तेच की बाबा चालू ठेवलं पाहिजे, पण कुणासाठी? त्याला शेतकऱ्यांच्या साठी मेहरबानी करून नाव देऊ नका. चालवा वायदे बाजार, चालवा कमोडिटी मार्केट, चालवा सगळं करा, परंतु शेतकऱ्याच्या भल्यासाठी हे. सर्वसामान्य शेतकऱ्याला याचा कधी उपयोग होणार नाही, झाला नाही. हा तुमचं म्हणणं आहे ना, एक जर अत्यंत प्रामाणिकपणे झालं, मी माझ्या गोष्टीवर ते पुन्हा ठाम आहे, शेतकऱ्यांना जर अत्यंत प्रामाणिकपणे हे सगळं जर मार्केट चाललं, त्याला जर जेन्युइनली त्याला बाईंग, त्याला त्याचा माल विकता आला, कशाला पाहिजे मार्केट कमिट्या? सगळं बंद करून टाका मार्केट कमिट्या. फार चांगलं ऑनलाईन ट्रेडिंग झालं, शेतकऱ्यांनी माल असं होणार आहे का? नाही होते.
या देशामध्ये इतके लबाड आहे आणि ही सगळी व्यवस्था पोखरलेली आहे, अधिकारी पोखरलेले, सत्ताधारी पोखरलेले, आणि सगळ्यात शेवटी गंडवता कोणाला, शेतकऱ्याला गंडवतात. मी सांगतो सगळेच, अख्खी सिस्टीम करप्ट आहे. मी सगळं जवळन बघितलंय, संघटनाही बघितल्या, सगळं बघितलं जवळन, सगळं सगळं सगळ्या चळवळी बघितल्या. शेतकऱ्याला उपयोग त्याचा अहो साधं व्याज देऊ शकलो नाही राव आपण शेतकऱ्याला ऊसाचं, मला सांगा ना इथनॉलचं काय, शेतकऱ्याला किती रुपये रेट पाहिजे त्याच्यावर काही काही होत नाही. हे फक्त कायदे करतात यांच्यासाठी आणि काय म्हणतात शेतकऱ्यांच्या भल्यासाठी. कारखाने 15 किलोमीटरचे अंतर कुणासाठी, शेतकऱ्याच्या भल्यासाठी. ऊसापासून डायरेक्ट इथनॉल तयार करायचं कुणासाठी, शेतकऱ्याच्या भल्यासाठी. आहे का शेतकऱ्याला लाभ, 1500 ना 1800 हप्ता मिळतो शेतकऱ्याला, शेतकरी काही बोलत नाही. तसंच हे वायदे बाजारच होणार आहे. फक्त माझा पुन्हा सांगायचा उद्देश आहे की सामान्य शेतकऱ्याला, कारण ह्याच्यामध्ये जुगाराचे तर नादी लागले, लोक शेतकऱ्याचे पोरं नादी लागले. आम्ही बरोबर झालो तुम्हाला सांगतो या वायदे बाजारमध्ये, तुम्हाला माता करोडो रुपये गेले माझ्या मित्रांचे आमचे, याच्यामध्ये तुम्हाला बरोबर फसवतात ते. हा तुमचं शेतमाल आहे, तुम्ही 100 क्विंटल सोयाबीन काढलं ते विकायला गेले वायदेबाजारात विकले, 100 क्विंटलला कधी जाणार आहे वायदे बाजारात विकायला, त्याला सॅम्पलिंग मध्ये मारून टाकतील. सॅम्पलिंग तुम्हाला माहिती आहे का, त्याच्यामध्ये सॅम्पलिंग नावाचा एक प्रकार आहे, इतका भयानक प्रकार येतो. म्हणून माझी विनंती घनवट सरांनी की ट्रेडिंग करावं पहिले, आणि मग मग माझं मी माझा चॅलेंज आहे, स्वतः ते मान्य करतील का. इतकं लबाड आहे, आम्ही हैदराबादला गेलो यांचे गोडाऊन मध्ये, तुम्ही जर 19 मार्च स्टॉक जरी केला ना यांच्या इन्साइडच्या गोडाऊनला आणि नंतर गेलं तर तुमचं वजन घट होती. म्हणजे तुम्ही जर 100 क्विंटल जर सोयाबीन ठेवलं आणि 4 महिन्यांनी गेलं तर ते म्हणते 80 क्विंटल भरलं, ते इव्हॅपोरेट झालं, पाणी गेलं, आणि जेव्हा विकून डिलिव्हरी द्यायला गेलं तर ते 60 क्विंटलच भरल, म्हणजे ते 1/2 किलो 1 किलो त्या परमिशन असती कटची घटायची. म्हणजे याच्यामध्ये शेतकऱ्याला समजणारच नाही काय चाललं आणि काय नाही. म्हणून मी सांगतो की ठीक आहे ट्रेडिंग पूर्ण करा, डिस्कवरी करायची, प्राइस डिस्कवरी, हेजिंग करायचं, पण सामान्य शेतकरीला तिकडे ढकललं तर तो बिचारा, तो त्याला अनुभव येईल, शेतकऱ्याला सुद्धा पहिल्या राऊंडलाच तो बाहेर पडतो याच्यातनं, पहिल्या राऊंडलाच. त्याच्यामुळं हे भयानक प्रकार आहे. ठीक आहे, आता पांडे सरांनी आता ते त्यांच्या अनुभवावरती बोलतायत, पण घनवट सर म्हणजे एक प्रश्न इथे उरतो की आपण सरकारच्या कमिटीचे सदस्य सुद्धा आहात, की केंद्र सरकारने जेव्हा कृषी कायदे आणले तेव्हा नवीन मार्केट, नवीन बाजार व्यवस्था याच्या सगळ्याच्या गप्पा मारल्या, आश्वासनं दिली, परंतु दुसरीकडे जे आपल्याकडे आधुनिक बाजार आहे म्हणजे चीन सारखा देश तो व्यवस्थित चालवतो, म्हणजे ज्या शेती उत्पादनामध्ये जे आघाडीवर देश आहेत म्हणजे युरोपियन देश असतील किंवा मग अमेरिकेतले देश असतील, तर या देशांमध्ये वायदे बाजार व्यवस्थित चालू आहे, मग भारत सरकारला नेमकं वावडं काय, की मग खरंच मग पांडे सर सांगतोय हे सुद्धा सरकारला माहित आहे का म्हणून ते वायदे बाजारावर सारखे बंदी आणतात. पांडे सरांच्या एका गोष्टीशी मी सहमत आहे की सगळी यंत्रणा सडलेली आहे, खरोखरच सडलेली आहे. कोणावर पुढारावर विश्वास ठेवायसारखं नाही, सरकार नाही, अधिकारी नाही, सगळं सडलेलं आहे. याच्यातून मार्ग काढला पाहिजे, ते सोडून आपण मागे जाणं हा उपाय नाहीये. हा उपाय नाहीये, आपल्याला बदलावं लागणार आहे. एक व्यवस्था ऐका, आता व्यवस्था बदलावी लागणार आहे. साखरेचं तुम्ही सांगितलं, परंतु आज साखर कारखानदार माझे चांगले प्रामाणिक साखर खाजगी कारखानदार आहेत, त्यांच्याशी माझी चर्चा झाली. ते म्हणले साखरेचा वायदा चालू असायला पाहिजे हो, हे सरकारचे अनेक नियंत्रण येतात. आता साखरेवरती निर्यात बंदी लावून ठेवली आहे, ते सांगतील 50,000 क्विंटल विका, इतके एवढं विका, कशाला पाहिजे. तुम्ही मार्केटला ऑपरेट करू द्या ना त्याच्या त्याच्या पद्धतीने. हे जे सगळे बंधनं येतात याच्यामुळे संधी मिळते या सटोडे यांना काम करण्याची. जर तुमचं खरोखर इंटरनॅशनल मार्केटच्या जोरावरती जर चाललं, बाकी सगळ्या देशामध्ये व्यवस्थित चालतो हा बाजार आणि भारतातच का चालत नाही, तर आपल्याकडे सगळं सडलेलं आहे. तर पहिलेली सडलेली यंत्रणा आपल्याला दुरुस्त करावं लागणार आहे. केवळ आपली यंत्रणा सडलेली आहे म्हणून एक चांगली व्यवस्था आपण हाकलून द्यायची हे काही मला योग्य वाटत नाही. आपण याच्या बरोबर लढलं पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही याच्यामध्ये उतरलेलो आहोत. आणि हे शेतकऱ्यांच्या भल्यासाठी चाललंय असं आम्ही अजिबात म्हणत नाही, याच्यामध्ये शेतकऱ्यांचा फायदा आहे एवढं मात्र नक्की आहे. जर हे व्यवस्थित चाललं, सुरळीतपणे चाललं, प्राइस डिस्कवरी करायला मिळाली, आम्हाला हेजिंग करायचं ऑप्शन मिळालं. आता अनेक फार्मर प्रोड्युसर कंपन्या याच्यामध्ये उतरल्या ना, आता त्यांनी याच्या स्टॉक करून ठेवला, यांनी अचानक निर्यात बंदी लावली, बाहेरून झिरो इम्पोर्ट ड्युटीवर ते आयाती केलं की मेले ते त्याच्यामध्ये. तर सरकारी हस्तक्षेप हा प्रॉब्लेम आहे, हा हस्तक्षेप याच्यातून काढून टाका. या ससोडे सटोड्यांना सुद्धा फार काय याच्यामध्ये वाव राहणार नाही, अगदी व्यवस्थित बाजार चालतील. तसं बाकी आता नफा तोटा तर सगळ्या त्या शेअरमध्ये, एखादा शेअर एकदम कोसळतो, एका रात्री कोट्यवधी रुपये जातात. पांडे साहेबांचे जसे गेले तसे अनेकांचे जातात. दुसऱ्याचे तर हा व्यापार आहे, व्यवहार आहे, याच्यामध्ये कधी नफा होणार आहे कधी तोटा होणार आहे,
हे तर करावंच लागतं. पण एक गोष्ट ते आणखी म्हणले की हा नाशवंत माल आहे, तुम्ही फार काळ हा होल्ड करू शकत नाही, दर 3-4 महिन्यांनी दुसरा माल येत असतो बाजारामध्ये, म्हणजे जुन्या माझा मालाला किंमत राहत नाही नवीन आल्यानंतर, तुम्हाला विकावंच लागतो. म्हणजे तुम्ही सोनं चांदी स्टील सारखं ते असं वर्षानुवर्ष होल्ड करू शकत नाही, तुम्हाला तो विकावंच लागतो. त्याच्यामुळे याच्यावर नॅचरली स्टेबिलिटी येऊ शकते. म्हणून आपल्याला हे स्वातंत्र्य पाहिजे व्यापाराचं, तो व्यापार कसा ठीक करायचा ते पाहू. तुम्ही स्वातंत्र्य देत नाही तर याला नीट कसं करणार? आणि कोणाला तरी माहिती असतं सरकार आता याच्यामध्ये असं करणार आहे, काही त्यांची टीम असते की असा डिसिजन घेणार आहे, मग त्यावेळेला तो विकून टाकायचा का ठेवायचा का आणखी खरेदी करायचा, मग ही लोक सगळा कारभार करतात. तर ह्या चोरांना आपल्या याच्यातून काढायचं, या जे त्यांना मदत करणारे हे पुढारी असतील, ही ब्युरोक्रेसी असेल, नोकरशी असेल, यांना नीट करायचं कार्यक्रम ह्या. आम्ही आता याच्यातून सुरुवात केलेली आहे. केवळ हे चोर तिथं बसलेले आहेत म्हणून एक चांगली व्यवस्था आपण ना करायची, हे काय माझ्या मनाला पटत नाही. पांडे साहेब तुम्हालाही माहिती आहे की जगभर हा व्यापार चालतो, चांगल्या पद्धतीने चालतो, लोक त्याचा व्यवस्थित बेनिफिट घेतात. आपल्या देशातल्या शेतकऱ्यांचं अजून अज्ञान आहे. शरद जोशी एक द्रष्टा नेता होता, त्यांनी 2008 साली NCDF चे MCX चे लोक बोलवले, आमची शिबिरं घेतली आणि त्या शिबिरांमध्ये हा व्यवहार कसा चालतो, कसा करायचा, हे करायचं, आणि आमचे काही कार्यकर्त्यांनी सुरू पण केलं याच्यामध्ये काम करायला, छोट्या प्रमाणामध्ये केलं, परंतु ते केलं, त्यांनी अनुभव घेऊन पाहिला, त्याच्यामध्ये व्यापार करून पाहिला. पण एक चांगली व्यवस्था, ही चांगली व्यवस्था टिकली पाहिजे, वाढली पाहिजे, प्रामाणिकपणे चालली पाहिजे, तर याचा फायदा आहे. त्याला केवळ नाकारणं हा पर्याय नाही असं मला वाटतं. अगदी बरोबर सर. शेवटचा प्रश्न घनवट सर तुमच्यासाठी की वायदे बाजारामध्ये जर जसं पांडे सर म्हटले की वायदे बाजारामध्ये शेतकरी कुठे नाही, कारण दोन गोष्टी आहेत. म्हणजे आपण जेव्हा इतर देशातल्या शेतकऱ्यांशी तुलना करतो, त्यांचं धारण क्षेत्र असेल, त्यांचं उत्पादन असेल, या गोष्टीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. NCDX ने एक योजना आणली FPC साठी किंवा फार्मर्स प्रोड्युसर्स कंपन्यांसाठी, तर ती एक चांगलीच योजना होती. काही बऱ्याच कंपन्या त्यांच्यासोबत जोडल्या गेल्या, व्यवहारही केले, फायदाही झाला. तर शेतकऱ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी, म्हणजे आता FPC झाल्या परंतु एखादे शेतकरी आहेत, छोटे मोठे शेतकरी आहेत, तर यांचा सहभाग वायदे बाजारामध्ये करण्यासाठी, त्यांना ट्रेडिंग करता हो यासाठी आपण काही मागणी NCDX केल्या आहे का, किंवा येणाऱ्या काळामध्ये असा काही एक कार्यक्रम आहे का आपल्याकडे? नाही, तशी तर काय मागणी केलेली नाही. ज्या पद्धतीने सेबी वागते या पद्धतीमध्ये ती ट्रेनिंग घेऊनही उपयोग नाही, आम्ही उडणारच आहे त्याच्यात. सेबीने आम्हाला गॅरंटी दिली की आम्ही याच्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही, तर आम्ही शिकू ना, आम्ही त्याच्यामध्ये ट्रेडही करू. उद्या आम्ही त्याच्यामध्ये एखादा 10-20 लाख रुपये अडकवायचे आणि सेबीने उद्या ते बंद करून टाकायचं, म्हणजे मेलो आम्ही त्याच्यात. तर आमच्या 3 मागण्या आहेत याच्यामध्ये. पहिली मागणी आहे की तुम्ही जे 7 याच्यावरती 1 वर्षाची मुदत वाढ दिली ही रद्द करा. दुसरी मागणी ही आहे की कापसाचे तुम्ही वायदे अजून जानेवारी गेला त्याच्यात काय झालं, फेब्रुवारीत तरी सुरू करा, म्हणजे कापसाचे वायदे सुरू करा. आणि तिसरी मागणी सगळ्यात महत्वाची आहे की सेबीने यापुढे याच्या MCD किंवा याच्या वायदे बाजारामध्ये हस्तक्षेप करू नये, अशी आमची या 3 मागण्या आहेत. जर सेबीने हस्तक्षेप केला नाही तरच हा वायदे बाजार सुरळीत चालू शकतो, नाहीतर जसं कांद्याचं वाटोळ झालं, घडीत चालू निर्यात, कधी बंद, कधी तुम्ही पाकिस्तानातून आयात करता, आणि कांद्याचा शेतकरी आज बुडाला याच्यामध्ये पूर्णपणे, तसंच याचं होणार आहे. तुमची क्रेडिबिलिटी संपून गेली तर कोण याच्यामध्ये व्यापार करणार आहे, कोण व्यवहार करणार आहे? तर हे केवळ राजकारण आहे, स्वतःच्या पदरात जास्ती मतं पडावीत म्हणून खायच्या वस्तू स्वस्त ठेवायचा हा एक उपाय असं समजला जातो. आणि पांडे साहेब कबूल करतील की जेवढे काय याच्यावरती स्टडी झाले, सर्वे झाले, त्यांनी सांगितलंय की वायदेबंदी करून इन्फ्लेशन कंट्रोल होत नाही, महागाई आटोक्यात येत नाही, मग तुम्ही कशाला करताय? करू द्या ना मार्केटला, त्याच्या पद्धतीने काम करू द्या, मार्केट सुरळीत चाललं तर सगळं सुरू होईल. या चोरांना याच्यातून बाहेर काढण्यासाठी सेबीने आपलं एनर्जी खर्च करावी. 1-1.5 लाख रुपये पगार घेऊन बसतात तिथं, काय करतात हे? यांचं काम आहे याच्यावरती या सटोडे यांना कंट्रोल करायचं. बरोबर आहे पांडे साहेब म्हणतात ते, जर असे व्यवहार होतच असतील तर हे कोट्यवधी रुपये चोरतात आपल्या याच्यामध्ये प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांचं. तर सेबीचं हे काम आहे, सेबीने हे त्यांचं नियंत्रणाचं काम करावं, चांगला व्यापार बंद पाडायचं काम सेबीने करू नये. सेबीचं मॅन्डेट आहे सिक्युरिटीज प्रमोशन अँड रेग्युलेशन.
तर तुम्ही प्रमोशन करायच्या ऐवजी त्याचं कंट्रोलिंग करताय, त्याला मोडीत काढायला लागले हा सगळा व्यापार. तुमचं मॅन्डेटच पूर्णपणे तुम्ही चुकीचं वापरताय. तर सेबीने आपले आता त्यांची कार्यपद्धती बदलावी आणि जो कोणी त्याच्यामध्ये भाग घेत असेल, तो व्यापारी असेल, कोणी असेल, शेतकरी असेल, फार्मर प्रोड्युसर कंपनी असतील, सरकारला सुद्धा त्याची गरज पडते. सरकार एमएसपी ठरवताना सुद्धा त्यांचा रेफरन्स घेते आणि सरकारला सुद्धा कधी मग त्यांच्याकडे असलेला स्टॉक काढायचा का नाही काढायचा काय ते पुढे 3-4 महिन्याने काय परिस्थिती राहील याच्यावरती सरकार हे करते. बरं, तुम्ही फक्त भाव वाढायला लागले म्हणून कंट्रोल करता असंही नाही. आता चना एमएसपी पेक्षा कमी विकला पूर्ण वर्षभर, आता पुन्हा नवीन हंगामाची आता कापणी सुरू होईल आणि अजूनही रेट कमी आहेत आणि पुन्हा अजून ते याच्यातून जर तुम्ही काढून ठेवला पुढे प्राइस डिस्कवरी काय झाली नाही तर एमएसपी पेक्षा कमी दरानेच आम्हाला विकावं लागणार आहे. तर शेतकऱ्यांना याच्यामध्ये सगळ्यात जास्त मार बसतो. जरी शेतकरी त्याच्यामध्ये ट्रेड करत नसला तरी घेणारा जो व्यापारी असतो त्याला पुढचा काही संदेश मिळालाय तो कमीत कमी दरानेच खरेदी करायचा प्रयत्न करतो. म्हणून शेतकऱ्यांशी हे डायरेक्ट रिलेटेड आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर पांडे सर, तुम्हाला काहीतरी बोलायचं फक्त थोडक्यात बोला. थोडक्यात सांगतो सीबी कसं काम करतं. 2014 साली राजू शेट्टीजी, मी आणि काही शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आम्ही सीबीच्या मुंबई कार्यालयात गेलो होतो. तर आम्हाला आत येऊ देत नव्हते साहेब. ते म्हणे साहेबांनी सांगितलं मी खासदार आहे, मला आत येऊ द्या, मला चर्चा करायची, मला प्रश्न मांडायचे माझे. मला तर त्यांनी दिल्लीवरनं परमिशन मागितली सीबीच्या अध्यक्षांनी की यांना आत घेऊ का नको. म्हणजे सीबी कसं काम करतं, ज्या सीबीच्या अध्यक्षाला एका शेतकरी आणि साहेब त्याला म्हणता इंटरकॉम वरनं, अरे मी शेतकरीचं नेता आहे, शेतकऱ्यांसाठी माझी संघटना आहे, मी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आलो आहे, तुम्ही शेतीमालाचा व्यापार करताय त्याबद्दल मला जाब विचारतोय, त्याबद्दल माहिती घ्यायची आहे, मला प्रश्न मांडायचे, मला उत्तर पाहिजे. आज सोडून त्यांना आम्ही सांगितलं 15 मिनिटं जर आत नाही सोडलं तर इथं एक कास राहणार नाही, हे अख्खं ऑफिस सोडून टाकू, तुम्हाला पोलीस बोलायचे नाही तर कोणा काय बोलायचं बोलवा. ते इतकं गडबडले, आम्ही 10-15 लोक होतो. आता संघटनेचे घाटवड साहेबांची संघटनेचे लोक कसे माझी मला घाबरत नाही काय. मग त्यांनी दिल्लीला विचारलं यांना आज घेऊ का नको, त्यांना आम्हाला एखादं सांगितलं म्हणे दिल्लीला चर्चा चालली आणि ज्यावेळेस अर्थसचिवांनी सांगितलं की आता त्यांना आज घ्या, मग ते म्हणे दूर जण येतील, सांगितलं सगळे लोक येतील आतमध्ये. म्हणजे सीबीच्या अध्यक्षाला कुणाला भेटायचं हे जर दिल्लीला विचारू लागत असत तर हे कसं काम करणार आहे सीबी. त्यामुळं हे काही खरं नाहीये. ठीक आहे, घनवट साहेबांना शुभेच्छा, त्यांचा उद्देश चांगला आहे, सगळं मान्य करतो, मी पहिले पण बोललो, परंतु सामान्य शेतकऱ्यांचा याच्यासाठी मला मी तर नैराश्यवादी आहे. चांगलं झालं तर फार चांगलं, गोष्ट चांगली आहे, मान्य करतो, त्यात काही विषय नाही, पण हे लुटणार आहे, हे लबाड आहे सगळं, त्याच्यामुळे अवघड आहे. घनवट सर, पांडे सरांचा रोग इकडे आहे की तुम्ही आपलं आंदोलन सेबी समोर आहे, सरांचं म्हणणं आहे की सेबीचा रिमोट कंट्रोल दिल्लीत आहे. पांडे सर बरोबर ना? हा, पांडे साहेब, जाधव साहेब, आता आम्ही निवेदन द्यायला गेलो, दोनच लोक होतो, निवेदन द्यायचं, चेअरमॅनला भेटून आमचं काय कारण आहे ते सांगायचं. सिक्युरिटीने आम्हाला आतच जाऊन नाही दिलं, आम्ही तासभर उजत घाते तेवढे नाही ते चेअरमन मॅडम आज ते नाही भेटता येणार नाही अजिबात. ते तर पोलिसांचा ताफा तिथं रोज बसून आहे. शेवटी आम्हाला त्यांच्या त्या सिक्युरिटीच्या खिडकीवरती निवेदन देऊन त्याच्यावर शिक्का घेऊन आम्हाला यावं लागलं. परत फोटो काढायला परवानगी नाही, गेट बाहेर सुद्धा तिथं बोर्ड लावलेले फोटो. अरे असं कोणतं नाही, तिथं चालू आहे व्यापार. तुम्हाला एक विनोद सांगतो की आलेल्या लोकांना चहा द्यायचा का पाण्यावर पाठवायचं हे सुद्धा त्यांनी दिल्लीला विचारलं. आम्हाला आतल्या माणसाने सांगितलं, तो आपल्याकडचा कार्यकर्ता होता, त्यांना चहा ऑफर करून इतकं ते काय लय अवघड आहे, इतकं अवघड आहे ना. म्हणजे मी उगाच बोलतो ते आता काय बोलतो तुम्हाला, हे सगळं दिसतं आम्हाला काय चाललं काय नाही. लास्ट सेंटेन्स जाधव साहेब प्लीज. म्हणजे मालांना 1 वर्षाची मुदत वाढ देणं हा निर्णय सुद्धा सेबीचा नाही, हा दिल्लीचा निर्णय आहे, हे ठेवा, आता लक्षात ठेवा. त्याला काही पाणी पाहायचं का नाही दिल्लीला विचारायचं म्हणलं. माझा प्रश्न तोच होता की म्हणजे सेबी जर दिल्लीचं ऐकून म्हणजे दिल्लीतल्या मंत्र्यांचं ऐकून जर करत असेल, आपण सरकारच्या कमिटीवर सुद्धा काम केलेलं आहे, सरकारला वेळोवेळी आपण मार्गदर्शन पण करतात, मग या विषयावरती कधी चर्चा होत नाही का, किंवा मग आपण का रेटून नेत नाही दिल्लीपर्यंत हा विषय सगळा. आम्ही सुप्रीम कोर्टचे जे हे केलेलं होतं रिपोर्ट दिलेला आम्ही सादर केलेला आमच्या कमिटीचा, त्याच्यामध्ये एक चॅप्टर आहे आमच्या या फ्युचर्स मार्केट बद्दल आणि याच्यामध्ये व्यवस्थितपणे ऑपरेट करू दिलं पाहिजे असं आम्ही रेकमेंडेशन केलेलं आहे त्याच्यामध्ये. पण ते कुणी वाचत नाही, कुणी उघडून पाहत नाही, त्यांना काही देणं घेणं नाही आहे, फक्त परत निवडून येणे एवढाच अजेंडा आहे सगळ्या पक्षाचा, एकच पक्ष नाही, सगळ्या पक्षाचं एकच अजेंडा आहे, परत निवडून यायचं.
सगळे शेतकरी एकत्र या, सगळ्या संघटना एकत्र या, शेतकऱ्यांचे राज्य आणा तुम्ही बस। नक्कीच घनवट सरांना त्याच्यासाठीच केलेली आहे या चर्चेमध्ये। घनवट सर आणि पांडे सर या दोघांनी वायदे बाजार त्यामध्ये शेतकरी कुठे शेतकऱ्यांसाठी फायद्याचं की तोट्याचं याच्यावर सविस्तर चर्चा केली। घनवट सरांनी सांगितलं की सेबीच्या समोर आंदोलन कशासाठी आहे, शेतकऱ्यांना वायदे बाजार का आवश्यक आहे, जर व्यापाऱ्यांना स्वातंत्र्य मिळालं नाही किंवा मग त्यांना जर जोखीम व्यवस्थापन करता आलं नाही तर ते व्यापार मोठ्या प्रमाणात करू शकणार नाही, तसा थेट फटका शेतकऱ्यांना बसतच असतो। तसंच शेतकऱ्यांना घनवट सरांनी नेमका मागण्या काय केल्या सेबीकडे त्याचंही आपल्याला इथं सांगितलं। तसंच सरांनी एक मुद्दा अतिमहत्वाचा इथं उपस्थित केला की आपण जेव्हा जग शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या बाजाराचे प्लॅटफॉर्म आणत असताना भारतीय शेतकऱ्यांना ते का मिळू नये, त्या सुविधा का मिळू नये, यासाठी सरांचं आंदोलन आहे आणि त्यासाठीच वायदे बाजार सुरू करावा ही त्यांची मागणी आहे। पांडे सर आणि घनवट सरांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो। धन्यवाद सर। धन्यवाद आम्हाला निमंत्रित केल्याबद्दल। धन्यवाद। शेतीमालाच्या किमती, धोरणं आणि राजकारण म्हणजे प्राइस पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध। agrovan.com ला अवश्य भेट द्या।